हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मस्त मी टोमॅटो केचप बनवणार आहे ॲक्च्युली घरातला संपतही आला होता जसं मी आत्ताच लेटेस्ट एक बनाना चिप्सचा व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंस की त्याच्यास बनानासोबत मी टोमॅटो जी घेऊन आली छान मस्त ते वॉश केले मी मस्त आणि त्यानंतर छान तो एका टोमॅटोचे मी आठ फोडी असे त्याचं कटिंग करून घेतलं तर ह्या व्हिडिओनामध्ये ना मी टोमॅटोचा एक छोटासा तुकडासुद्धा वाया नाही जाऊ देणार आहे कारण ह्या रे ह्या व्हिडिओमध्ये मी ह्याच टोमॅटोंपासून केचप आणि टोमॅटो पावडर जी बाज मार्केटमध्ये मिळते बाजारात मिळते जी आपण भरपूर स्नॅक्स रेसिपीजमध्ये यूज करू शकतो ही तीही दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण की हा टोमॅटो केचप तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर मस्त टोमॅटोमध्ये चॉप होऊन गेले त्यानंतर पंधरा ते सोळा मी लसणाच्या पाकळ्या घातल्या दीड चमचा मीठ घातलं आणि दोन इंच मी आलं घातलं तर तुम्ही याच्यात कांदाही घालू शकता या साधारण एक किलोसाठी एक मोठा कांदा छान घालायचा आणि मस्त हे पाच मिनटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचं मीठ घातल्यामुळे मस्त याला पाणी सुटतं आणि अगदी टोमॅटो छान सॉफ्ट होऊन जातात हे मिश्रण मस्त मी थंड करून घेतलं आणि आता हे आपण छान ग्राइंड करून घ्यायचं आहे हा टोमॅटो केचप टेस्ट लागदी मस्त लागतो आणि अगदी हेल्दी असं आहे मी नेहमीच सांगते हो मेड इज ऑलवेज बेटर तर आपली मस्त प्युरी झालेली आहे ती आता मस्त गाळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपल्याला एकदम प्रॉपर प्युरी पाहिजे जे वरचं काही टोमॅटोचे छोटे तुकडे राहिले असतात किंवा टोमॅटोच्या बिया सालं हे सगळं आपण वेगळं करून घेणार आहोत तर हे जे आहे ना मिश्रण वरती उरलेलं ते मस्त एका ताटात ठेवायचं पसरवून घ्यायचं पण छानपैकी एक दिवस उन्हात सुकवून घ्यायचं आता ते मी सुकायला ठेवलं आहे आता आपण केचपकडे वळूया तर ही जी प्युरी आहे ना ही आपण मस्त कढईमध्ये घ्यायची शक्यतो कढई मोठी हवी मोठ्या कढाईमध्ये किंवा पातेलीमध्ये तुम्ही करू शकता त्यासोबतच जर्मलच्या किंवा लोखंडी कढाई पातेल्यामध्ये करू नका कारण की त्याचे काही रिॲक्शन होऊ शकते तर इथे मी घातलेली आहे पाववाटी साखर दोन चमचे मीठ तीन चमचे विनेगर आणि दोन मोठे चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यासोबतच खड्या मसाल्यांमध्ये माझ्याकडे जे जे होतं ते घेतलं मी ते पाच सहा लवंगा पाच सहा काळी मिरी एक मोठी इलायची एक छोटी इलायची दालचिनी आणि एक मसाल्याचं फूल असं घेतलं आहे तुमच्याकडे जे पण मसाला खडे मसाले अवेलेबल असतील ते घ्यायचे मस्त ते पोटलीमध्ये पॅक करायचे आणि ते ह्या मिश्रणात टाकून द्यायचे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे याला बराच वेळ लागतो त्यासोबतच हे पूर्ण आपलं टॉप किचन ओटा सगळ्या खराब करतं त्यामुळे असं तिरकं झाकण ठेवायचं पूर्ण पॅक करून झाकण ठेवायचं नाही नाहीतर बाष्प त्याच्यात त्याच्यावरती जे वाफेचं पाणी येतं ते सगळं पुन्हा त्याच्यात पडतं आणि आपला प्युरी जे आहे त्याला खूप वेळ लागतो तर मस्त छान आपलं तुम्ही बघू शकता छान आपलं सॉस हा रेडी आहे तर तो कसा चेक करायचा तर तेही मी तुम्हाला दाखवते पहिलेही मी पोटली काढून घेतली आणि अशी डिश घ्यायची आणि असं डिश तिरकी करून बघायची जर पाणी आणि सॉस प्युरी वेगळी होत असेल तर अजून शिजवायचं तर आपले मस्त घट्ट असा टोमॅटो केचप रेडी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तर हे मस्त आपण थंड करून घ्यायचं जा, थंड झाल्याशिवाय बॉटलमध्ये भरायचं नाही मस्त बॉटलमध्ये भरायचं तीन ते चार महिने मस्त स्टोअर करायचं तर संध्याकाळी मस्त हे आपलं मिश्रण हे छान सुकलं मी छान ते एका डिशमध्ये काढलं मीठ घातलं चवीपुरतं मिक्सअप घातलं थोडं चिली फ्लेक्स घातलं आणि ह्याची छान मस्त पावडर बनवून घेतली आणि आपली टोमॅटोची पावडर रेडी आहे तुम्ही ही कोणत्याही स्नॅक्स आयटमवर यूज करू शकता जसं मी आत्ताच रिसेंटली कुरकुऱ्यांची रेसिपी अपलोड केली तर ती ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा दोन रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू